आज आपण पाहतोय नाणेफेकीचा कौल जिंकलाय सावरोली प्लस वडवली। शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय वडवल सांडवी 11 वडवल प्लस सर्व सावरोली अशी मॅच आपण पाहतोय। टॉस जिंकलाय, शतरक्षण करण्याचा निर्णय आणि सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असतील अमित आणि त्यांच्या समवेत कुमार आणि गोलंदाज अजय लेफ्ट आर्म हा गोलंदाज तेज तर हा गोलंदाजाने पहिल्या चेंडूवरती ब्लॉक हलपती हा चेंडू उद्या एसट्या उद्ध्वस्त केला ह्या चेंडूवरती पहिल्या चेंडूवरती त्रिफळा उद्ध्वस्त करून पहिली विकेट आपल्या नावावरती नोंद केली त्या गोलंदाजानं। श्रीहरी पाटील त्यांचा देखील स्टॉल आहे, त्यांना देखील आपण कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं शुभेच्छा देऊया आणि सरप्राईज आहे त्यांचा गिफ्ट आपल्या कॉमेंट्री बॉक्ससाठी थोड्याच वेळामध्ये काहीतरी सरप्राईज घेऊन येतील त्यांना आपण शुभेच्छा देऊया। गोलंदाज श्री गणेश स्पोर्ट सावरोली प्लस वडवल असे आपण म्हणतो दोन गाव एक टीम्स ही संकल्पना हा फॉर्मॅट आपण पाहतोय आणि पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूती गोलंदाज अजयच्या मात्र गोलंदाजी आपण पाहिले असेल धारदार गोलंदाजी आणि पहिल्या चेंडूवरती आपण सुरुवात चांगली आहे ते पहिल्या चेंडूवरती पहिला षटक पॉवर प्लेचा बंधनकारक हा षटक निर्बंध आपण पाहिले असेल दोन षटक शतरक्षण 30 गॅरच्या सीमारेषेच्या नजदीक दोन शतरक्षण असतील आणि बाकी सर्व शतरक्षण आपण पाहतोय तर सर्कलच्या आतमध्ये तुषार धुमाळ ज्यांचा आज आपण वाढदिवस या ठिकाणी पाहिला आणि आज त्यांनी सांगितलं की आमच्या कारकिर्दीमधील हा दिवस अस्मरणीय दिवस असेल आणि बऱ्याच ज्यावेळेस मात्र त्या आदिवासी बांधवांच्या मॅचमध्ये या ठिकाणी समालोचन करत असताना खऱ्या तर त्यांनी त्याला दिलेला तो भरूनभर असं प्रेम आणि सकाळपासून त्यांच्या व्हॉट्सअपवरती ते आपण मेसेज पाहिले असतील बऱ्याचशाच त्यांचे आपण फ्रेंड सर्कल जर असेल आमचे रायगड समालोचन असतील खलापण टेनिस क्रिकेट असोसिएशन असेल यांच्या माध्यमातून सुद्धा त्यांना सकाळपासून बऱ्याचशा मेसेज दूरध्वनीच्या माध्यमातून आणि त्यांना शुभेच्छाचा वर्षाव आपण पाहिला ते आमच्या सभेत थोड्याच वेळामध्ये जॉईन होतील। पहिल्या षटक आपण पाहिलं असं सूर्य अजय यांचं अजयने मात्र चांगली गोलंदाजी केली आहे चार ओव्हरची मॅच आपण हे पाहतोय प्रेक्षकांची गर्दी तर आपण राजपाट्यात पाहिली असेल प्रेक्षकांची गर्दी चांगली मोठ्या संख्येने पाहायला भेटत सर्व प्रेक्षकांचं आपण सहर्ष स्वागत करूया। गोहे जंजिले अजित आपण पाहतो जय हनुमान मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मात्र या चेंडूवरती लिडिंग एज कदाचित या ठिकाणी अपील असेल उत्साह कोणतरी या ठिकाणी तुम्हाला सर कमी पाहायला मिळाला अपील म्हणतो मात्र मोठी होती बघा ह्या दोन मॅच मध्ये दोन्ही संघासाठी पारितोषिक आमचे तुषार दादा धुमाळ यांच्या माध्यमातून श्री गणेश स्पोर्ट्स मला असं ते मालक आहेत आणि जर या स्पर्धेमध्ये अर्धशतक झळकावेल आणि या सामन्यामध्ये मॅडन ओर जो गोलंदाज टाकेल त्यांच्यासाठी त्यांच्या माध्यमातून गेम चेंजर्स कॅप दिली जाईल ही चांगली संकल्पना खऱ्या तर आज त्यांचा वाढदिवस आपण त्यांना दिलं पाहिजे मात्र ते आज खेळाडूसाठी देत आहेत एक अगले खऱ्या त्यांना व्यक्तिमत्व तुषार दादा धुमाळ आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन झाले त्यांचं आपण स्वागत करूया। गोलंदाज मात्र तेच तर चांगली गोलंदाजी करत प्रत्येक चेंडू मागे मिश्रित गोलंदाजी करत असतात मात्र ह्या चेंडूवरती पाच डॉट चेंडू आतापर्यंत फेकलेत मात्र या स्पर्धेतला निर्धाव षटक अजयचा पाहायला मिळेल का आता याच्याकडे खऱ्या तर सर्वांच्या नजरा लागल्या असतील गेम चेंजर्स यांच्यासाठी कॅप तुषार दादा धुमाळ यांच्या माध्यमातून क्षेत्रविभाग रचना इकडून तिकडून आता मात्र बघा आपण अटॅकिंग क्षेत्ररक्षण सिली मिडअप मध्ये आता क्षेत्ररक्षण तैनात केलं अजिजया शेवटच्या चेंडूवरती अवधूत शेठ भगत आणि त्यांच्या समोर पप्पू शेठ गायकवाड यांचं या ठिकाणी आगमन होतोय त्यांना या मान्यवरांना भूंडी आहे की आपण अतिथी मंचावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे।
मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाने प्रभावित केले आतापर्यंत या षटकामध्ये काय दर्जेदार गोलंदाजी केली आणि या चेंडूवरती आली ती विकेट आणि या चेंडूवरती या स्पर्धेतला पहिला मिळा षटक टाकण्याचा मान मिळाला तो या ठिकाणी आज आमचे साथी समालोचक मित्र तुषार धुमाल ज्यांचा आज बर्थडे आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा आणि गेम चेंजर्स म्हणून त्यांच्या मधून कॅप्स अजय साठी कॅप नक्कीच दिली जाईल. मैदानाच्या आतमध्ये सैनसो करून पाणी घेऊन जा. एक जबरदस्त गोलंदाजी आपण पाहिली पहिल्या षटकामध्ये. जर आपण पाहिलं पॉवर प्लेचा षटक आहे बंधनकारक षटक होताना ह्या षटकामध्ये खऱ्या तर तुषार सर गोलंदाजावरती दडपण असेल गोलंदाजावरती खऱ्या तर प्रेशर असतो आणि या षटकामध्ये अजयनं मात्र चांगली गोलंदाजी केली. टप्पा अचूक ठेवला वेगावरती नियंत्रण ठेवलं प्रत्येक चेंडू मिश्रित गोलंदाजी करून स्टंप टू स्टंप गोलंदाजी करून आपल्या नावाची या स्पर्धेमध्ये त्यांनी छाप सोडली आहे ती निर्धाव षटकाची. वरती आपण पाहिलं असेल दोन धावा आल्या दोन फलंदाज बाद तीन धावा या धाव फलकावरती चांगली गोलंदाजी आहे. तुषार सर प्रत्येक सामन्यामध्ये आपण म्हणतो क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. क्रिकेटमध्ये जर आपण गोलंदाजी चांगली करत असाल तर क्षेत्राची साथ दिली तर एक चांगला यशस्वी गोलंदाज ठरतो. तसं पहिल्या षटकामध्ये तसं अजयला आपण पाहिलं आणि अजयनं हा फुलर लेनचा हा चेंडू नटरा स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न करत असताना खरं तर बराच वेळ चेंडू विकेटवरती रेंगळत असताना पंचांचा इशारा तर लेग बायच्या साहाय्यानं ही धाव आली आहे आणि एका धावसंख्येच्या भरून चार धावसंख्या लागली त्या धाव फलकावरती. शांत क्रिकेट अतिशय चांगला क्रिकेटचं आयोजन आपण पाहिलंय ज्या हनुमान क्रिकेट संघ मित्रमंडळ चिंच गोवी यांच्या माध्यमातून एकता ट्रॉफी 2022 एक शानदार पर्व स्वराज प्रतिष्ठान चिंचोली गोवे यांच्या माध्यमातून एक चांगला अगला वगला हा आपण आयोजन पाहतोय आणि या स्पर्धेतली याची तिसरी रात्र आहे. उद्या मात्र अंतिम रात्र असेल. मात्र या स्पर्धेत विजेता चॅम्पियन संघ कुठला ठरेल हे जरूर होती. या चेंडूवरती क्षेत्ररक्षण यष्टी रक्षकाची वारंवार चुकी होती आहे. गोलंदाज ज्ञानेश्वर चांगली गोलंदाजी करतोय. दोन झेल तुषार सर या षटकामध्ये सोडले गेले.
मात्र ह्या चेंडूवरती काय धाव मिळाली आहे, धाव संख्या रोखली आहे, धाव संख्या विचार केला दोन फलंदाबाद चार धावा, दुसरा षटक मार्गस्थ आहे, दुसरा षटक प्रगती पथावरती आहे, राईट हॅम ऑर्थो विकेट न ज्ञानेश्वर या चेंडूवरती आक्रमण केले, पाहू या चेंडूवरती सुरेख टिपल्याला हात झेला, आता क्षेत्ररक्षण कुठली चुकी करत नाहीये, दोन झेल या षटकामध्ये सोडले, मात्र या चेंडू टिपल्याला हा झेल तिसरा विकेट असेल तो तंबूच्या अस्त्राला, दबिन फलंदाज जयेश जयेश बघूया जयेश नवीन आलेला फलंदाज स्ट्राइकर एंड वरती स्टाईलेस हा खेळाडू आपण पाहतोय, मात्र गोलंदाज ज्ञानेश्वरने सुरू केली, आता चांगली गोलंदाजी केली आहे, दोन झेल सोडल्यानंतर एक झेल मात्र टिपला जातोय त्यांच्या षटकामध्ये, या षटकामध्ये मात्र या चेंडूवरती सेपलांडा चेंडू होतोय असं वाटत, झेलच्या लाईन मध्ये फलंदाज गोली क्षेत्ररक्षक बरोबर आले होते, मात्र अंतिम क्षणामध्ये चेंडूवरची नजर हटली गेली आणि या चेंडूवरती आपण पाहिलं असेल चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला, षटक क्रमांक दुसरा समाप्त झालाय आणि तुषार दत्ता विचार केला चार वर्षा मॅच मध्ये दोन षटक संपलेत आणि या दोन षटकाच्या समाप्तीनंतर तीन फलंदाज बाद झालेत, सहा धावा लागले धाव फलकाधी, आपण म्हणूया दोन षटकामध्ये पूर्णपणे बॅकफूटवरती संघाला नेऊन ठेवलंय आणि पूर्णपणे दोन षटकामध्ये गोलंदाजांना फलंदाजावरती गाजवला आपण म्हणलं सर वर्चस्मा आणि चांगली गोलंदाजी आतापर्यंत दोन षटकामध्ये झाली, मात्र पाहूया अजून वेल निघून गेली नाहीये, अजून उरले दोन षटक बाकी आहेत, अजून या दोन षटकामध्ये जर का हाणामारी झाली किंवा या दोन षटकामध्ये 25-30 धावा आल्या तर मात्र एक चांगली मॅच होईल, मात्र या षटकामध्ये आता कुठेतरी प्रयत्न करायला लागतील फलंदाजांना, मात्र गोलंदाज आता येतील तिसऱ्या षटकासाठी सागर तांबडे, बघा सागर तांबडे आता तिसऱ्या षटकासाठी येतील आणि याच्या नंतरची मॅच असेल तर सर्व संघाने आपण सज्ज राहा, चला आपण सामन्यास सुरुवात करा, पंच आपण त्वरित सामन्यास सुरुवात करा कारण या स्पर्धेसाठी पहिल्यापासूनच बराचसा वेळ वाया गेला, त्याच्यानंतर आता आपण एक एक मिनिट या स्पर्धेसाठी या सामन्यासाठी खूप महत्वाचा असेल, या चेंडूवरती देखील डॉट चेंडू फेकला जातोय गोलंदाज सागर तांबड्याच्या माध्यमातून, आपण पाहिल्यास सुरुवात पहिल्या चेंडू चांगली पाहायला मिळाली आहे, मात्र जे गोलंदाज आतापर्यंत आपण पाहिलं असेल या संघाने तिन्ही गोलंदाज वापरत तिन्ही गोलंदाजांना तो प्रभावित केलाय, जशी अजयने पहिला षटक निर्धाव फेकला त्याच्या पावलावरती पावलं ज्ञानेश्वर जो गोलंदाज तिन्ही गोलंदाजी केली तशी ज्ञानेश्वर महाराजांना निवती भिंती चालू होती तशी, मात्र या ठिकाणी या गोलंदाजीवरती ज्ञानेश्वरने चांगली गोलंदाजी केली दुसऱ्या षटकामध्ये आणि दुसऱ्या षटकामध्ये आले ते आपण पाहिले असेल पाच धावा सहा धावा माफ करा सहा धावा आणि या षटकामध्ये गोलंदाज सागर ज्यांनी मात्र आतापर्यंत चांगली सुरुवात आपल्या संघाला करून दिली आहे ते तिसऱ्या षटकामध्ये, प्रेक्षक वर्ग अतिशय चांगल्या मोठ्या संख्येने आनंद घेत आहेत, या चेंडूवरती मोठा फटका लागण्याचा प्रयत्न करत असताना सिंगल धावाली त्याच्यापेक्षा जास्त अजूनपर्यंत काही पाहायला मिळालं नाही, मात्र या सत्रामध्ये एखादा चौकार किंवा षटकार अजूनपर्यंत पाहायला मिळाला नाही आहे, म्हणजे जे संघाच्या पाठीराखे त्यांना आता टाळ्या वाजवण्यासाठी सुद्धा कुठली संधी मिळून दिली नाही, मात्र गोलंदाजी ही खऱ्या अर्थाने वळख आहे या संघाची आणि ज्या गोलंदाजाने प्रभावित केलं एक चांगली दर्जेदार गोलंदाजी आपण पाहतोय ती मैदानाच्या आतमध्ये, एक धाव या चेंडूवरती मिळेल सिंगल त्याच्यापेक्षा जास्त काहीच मिळत नाही आहे, आठ धावा धाव फलकावरती, आता आपण म्हणतोय ना बूंद बूंदचे सागर बनतात थेंबा थेंबाने तुषार सर तळे साचले जाईल तशी परिस्थिती, माणसाकडे पैसा अनाठाही आला की तो माणूस कसाही खर्च करतोय आणि ज्यावेळेस मात्र रुपयामध्ये तुमचा पैसा येतो ना त्यावेळेस तुम्हाला थोडीशी किंमत कळायला लागली आहे, त्यावेळेस मात्र तुम्ही रुपया रुपयाचा हिसाब ठेवतात, आता तशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल, चांगला क्षेत्र डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न
कदाचित या ठिकाणी धोका संभवू शकला असता, मात्र शत्ररक्षणाचं करताना आपला चांगला प्रयत्न वाढला, शर्तीचे प्रयत्न जरूर झाले. या चेंडू त्याने सिंगल धाऊ नऊ धावा धावफल करती, दोन षटक कंप्लीट झाले, तिसरा षटक मार्गस्थ. तिसऱ्या षटकामध्ये सागर काय गोलंदाजी अतिशय दर्जा, पाच चेंडू तीन धावा, मात्र कुठला अतिरेक धाव आतापर्यंत आपण पाहिली नाही या षटकामध्ये. हीच तर खऱ्या अर्थाने संघाची ओळख आहे. फुलेलेंचा हा चेंडू यावेळेस मात्र जागा बनवल्या, पाहूया शत्ररक्षण चेंडू पर्यंत पोहोचण्या अगोदर एक धाव धावून पूर्ण केला. दुसऱ्या प्रयत्न करत असताना रिव षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहतो समाप्त झाले. तिसरा चांगला प्रयत्न पहिला स्क्रीनवरती आपण पाहू शकायला, चांगलं शत्ररक्षण चेंडूची फेकी अचूक, त्याहीपेक्षा सागर यांची जर आपण पाहिली असेल चांगला प्रयत्न होता. फलंदाज आपल्या कॉपिन क्रीज मध्ये पोहोचण्याकरता शर्तीचे प्रयत्न सुरू होते. लगेच आपल्या समोर निकाल येईल. ज्या वेळेस आपण राजकारणामध्ये ज्या वेळेस आपण व्होटिंग करतो त्याच्यासाठी चार पाच दिवस आपल्याला वाट पाहायला लागते, आपला निकाल काय येईल ही उत्सुकता प्रत्येकाला लागून झालेली असते. आता तशीच आता उत्सुकता आहे दोन्ही संघाला लागली आहे. खेळाडूचं अस्तित्व आहे, जर या ठिकाणी शेप असेल तर कॉल आहे की फलंदाजाला परतावा लागेल. परतीचा प्रवास करायला धावचीच्या स्वरूपाला दुसरी धाव घेत असताना यावेळेस धोका संभवलाय आणि चौथा विकेट पास झालाय धावफलकावरती. हर्षेल नवीन फलंदाज षटक क्रमांक तीन समाप्त झाले. तीन षटकाच्या समाप्तीनंतर दहा धावा, अतिशय दयनीय अवस्था आपण पाहतोय ती मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. कधी कधी जर आपण पाहिलं असेल चेंडू कमी आणि धावा जास्त, आणि आता धाव चेंडू जास्त खेळलेत आणि धावा फक्त तुटपुंजी आपण जे पाहायला मिळली आहे ती. तीन षटकाच्या अठरा चेंडूमध्ये चार विकेट गमवल्या, दहा धावा आले. शेवटचा षटक घेऊन येतोय गोलंदाज वैभव. वैभवच्या या चेंडू ते आक्रमण करण्याचा प्रयत्न करता, बराच वेळ चेंडू हवे वैद्य सेपल्याला चेंडू होतोय. एक धाव या चेंडूवरती मिळाला, तिचा दुसरा धावांचा प्रयत्न करत असताना दोन धावा या चेंडूवरती पूर्ण होतात आणि दोन धाव संख्येच्या बरोबर बारा ट्वेल्व लॉस ऑफ फोर विकेट बारा धावा चार बाद अशी परिस्थिती पाहायला मिळाली आहे. पहिल्या चेंडू त्याला गोलंदाज वैभव मेदर जो गोलंदाजी करायचा, पहिल्या चेंडूतील दोन धावा आलेत. हा सुंदर चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू कव्हर मध्ये जातोय. एक धाव पात्र धावून पूर्ण केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न करत असा गोलंदाज क्षेत्ररक्षक थोडासा पण चेंडूची फेकी थोडीशी सुमार झाली. या चेंडूवर त्याला दोन धावा आणि या दोन धावसंख्येच्या बरोबर चौदा अंकावर त्या जाऊन पोहोचली ती संघाची धावसंख्या. चार चेंडू शिल्लक असतील, दोन चेंडू समाप्त झालेत. पहिल्या तीन षटकांचा आपण जर विचार केला तीन षटकामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी. पहिला षटक पॉवर प्लेचा षटक अजय ज्यांचा निर्धाव पाहिला, दुसऱ्या षटकामध्ये सहा धावा, तर तिसऱ्या षटकामध्ये त्याही पेक्षा चांगली गोलंदाजी. मात्र या चेंडूवरती आक्रमण केले, पाहूया विकेटची संधी निर्माण होईल का. मात्र शत्ररक्षकाच्या डोक्यावरती दस्तक देत चेंडू जातोय लॉंगापोरून बिग हिट षटकार.
वाशिवली प्लस काटरंग आणि त्यांच्या विरोधात असेल शिवान शैलीवन पोसरी प्लस चिंचवली। चला दोन्ही संघाच्या संघटनेकडे आमचं निवेदन आहे की आपण लागलीच नाणेफेकीचं कौल करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर, आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये लगेच या। याच्यानंतरची आपण पहिल्या फेरीची चौथी मॅच असेल आणि लगेच आपले सलामीचे क्षेत्र फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लगेच जाऊ द्या। चला बोरगाव संघाकडून आपण पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी पाहिली, ज्याने 24 चेंडूमध्ये 23 धावा केल्या आणि आता सावरोली प्लस वडवळ या संघाला विजयासाठी 24 चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज आहे। चला मैदानाच्या आतमध्ये सलामीचे फलंदाज आपण लगेच पाठवा। आपणास विनंती आहे की आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि कमी वेळेमध्ये आपल्याला हे सर्व सामने आज या रात्रीमध्ये संपवायचे आहेत। चला आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या, टीम मीटिंग जास्त करू नका। बघा वाशिवली संघाचे निखिल पाटील आणि चिवन शिंदे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांच्या अपोजिट जी टीम असेल चिंचोली गोहाडी पोसरी। चला आपण लगेच या। टॉस बॉक्स मध्ये केला जाईल, प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये 24 चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज आहे आणि कधी कधी या तुटपुंजी धावसंख्येमध्ये सुद्धा जर गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली तर ह्या धावांचा सुद्धा डिफेन्स करून या सामन्यामध्ये संघर्ष निर्माण करू शकतील जर गोलंदाजी चांगली गोलंदाजी केली तर। जसे पहिल्या सत्रामध्ये आपण पॉवर प्लेच्या षटकामध्ये अजय गोलंदाजी, चला पोसरी आणि चिंचवली संघाचे कर्णधार आलेत का उमेश दादा यांच्या सुभ्यास्ते टॉस केला जाईल। त्या समोरील प्रेक्षक शिड्यावरती आहेत, कृपया आपण मान्यवरांना टॉस बॉक्स मध्ये जाण्यासाठी जागा करून द्या। या चेंडूवरती जागा बनवली आहे, कव्हर मध्ये चेंडूला आपण पाहिलं असेल ट्रॅव्हल केलंय, एक धाव सिंगल आली या चेंडूवरती। सुरुवात मध्ये चांगले 24 चेंडू 24 धावसंख्येचा पाठलाग सूर्य सावध शांत आणि या एक चांगली आपण पाहू सुरुवात गौरव अंकुश स्ट्रायकर रेडवरती अंकुश सुंदर चेंडू कट केला, चेंडू फक्त दिशा दिली, तडमॅनच्या दिशेने क्षेत्ररक्षण थोडेसे फंबल झाले। या फंबलिंगचा फायदा घेत असताना एक धाव तिथे दुसऱ्या धावांचं रूपांतर केलं आणि आल्या त्या दोन धावा गौरव घोसलकर आणि त्यांच्या समवेत अंकुश चालके। एक जबरदस्त या ठिकाणी तालबेल दोन्ही खेळाडूच्या माध्यमातून 24 चेंडू 24 धावसंख्येचा पाठलाग सूर्य। पहिल्या चेंडूचे सिंगल, त्याच्यानंतर आल्या दोन धावा, तीन धावा लागल्या त्या धावफल कधी। चला गहू चिंचवले संघ आलेत का, गोवी चिंचवली प्लस पोसरी, काय प्रॉब्लेम निर्माण काय होते मला काही समजत नाही का। प्रत्येक संघाला आपण या ठिकाणी स्पर्धेसाठी यांनी पहिला सहभाग नोंदवलाय, वारंवार या ठिकाणी आपल्याला अनाउन्समेंट करावं लागतीये, आयोजकावरती मेहरबानी आहे का तुमच्यावरती आमची मेहरबानी तेच आम्हाला काही कळत नाही। कारण का एवढी मोठी स्पर्धा आहे, लाईव्ह प्रक्षेपण आहे,
आणि काही प्रेक्षक सुद्धा या ठिकाणी जे घर बसले असेल ते विचार करतात काय या संघाच्या प्रत्येक संघाने ऐकायला मला वारंवार या ठिकाणी पुकार करून त्यांना बोलावं लागतंय. अशी वेळ आली नाही पाहिजे. मी पहिल्याच माझ्या कारकिर्दीमध्ये समर्थमध्ये तुषार सर अशी वेळ पाहिली असेल. असं करू देऊ नका, कारण एवढी मोठी स्पर्धा आपण खेळल्या, चांगले खेळाडू आहात, तुम्ही शिस्त पाळगा, खऱ्या नियमाचं पालन केलं पाहिजे. आणि याच चेंडूवरती आक्रमण केलं आणि याच चेंडूवरती आला तर उतुंग षटकार. आयोजक खऱ्या तर या ठिकाणी आहेत या स्पर्धेचे थोड्याच वेळामध्ये. मात्र यावेळेला श्रीवास साठेन केलाय आणि त्याच्यावरती सक्सेस मिळाला. आपण पाहूया पंच मात्र इशारा करतायत की वन बाउन्स आले हा चौकार. हरी देवकर जे आमच्या मांडावर उपस्थित, त्यांचा सन्मान देण्याचा पाटील आपणास विनंती की त्यांचा सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते करावं. नक्कीच त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. सर्वांचा सन्मान. आपण स्लोअरचा हा चेंडू, पाचवा चेंडू, गती काढून घेतली मात्र चेंडू उजव्याशेच्या बाहेर जाणार चेंडू. पंचांचा स्क्वेअर चेंडूचा इशारा. कॅमेरामॅन जरा कॉमेंट बॉक्समध्ये आपण कॅमेरा जरा घ्या. मान्यवरचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. चांगली स्पर्धा. 24 धावसंख्येचा पाठला करत असताना 14 धावा लागेल, धावफळ 10 धावसंख्येची अजून एक गरज आहे सावरली संघाला. मात्र या चेंडू होते आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण, जबरदस्त एफर्ट, सुंदर क्षेत्ररक्षण. एकच धाव सिंगल रोहित पांडगे जो खऱ्या तर रणबसीने सावरली संघाचे. मात्र पहिल्याच चेंडूत एक सावध पवित्रा घेतला सिंगलच्या बरोबर. आपलं खातं उघडं करून घेतलं. त्या 24 धावसंख्येचा पाठ लागला, 15 धावसंख्या लागली, धावफलक होती. आता गरज असेल ती 9 धावसंख्येची. फुलेलेंचा हा चेंडू पाहूया. या चेंडू स्क्वेअरला पंचाचा 9 बॉलचा इशारा. त्याच्यावर त्याला सिंगल 9+1 म्हणजे 2 धावा, 1+1 अशा 2 धावा या चेंडूवरती मिळतात. आधीच दुष्काळ आणि त्याच्यामध्ये 13 हा महिना. कधी कधी आपण पाहतो आपल्या घरामध्ये खाचे वांदे, त्याच्यामध्ये शेजारी आले तर आपल्या उष्ण मागण्यासाठी अशी काहीशी परिस्थिती. मात्र या चेंडू होती फ्रीडचा चेंडू या. मात्र पाहूया रोहित त्यांनी पहिल्याच विचार केला होता का फ्रीडचा चेंडू या. सिंगल आली या आणि या सिंगल धावसंख्येच्या वरून 18 धावा लागल्या त्या धावफलका. त्या 6 धावसंख्येची गरज आहे. 15 चेंडू 6 धावसंख्येची गरज. कदाचित त्या ठिकाणी आयोजकांचा बेल वाचवण्याचा प्रयत्न होईल या सामन्यामध्ये असा चित्र.
आतापर्यंत पाहायला मिळाला मात्र या चेंडू जबरदस्त हा घुटना टेक तमाशा टेक स्क्वेअर लेग आणि मिड विकेट वरून लागला बिग हिट षटकार आणि हा सामना संपवला. अजय महाराज मॅन ऑफ द मॅच. ज्यांचा आज वाढदिवस आमचे तुषार धुमाल त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी गॅन चेंजर्स असे कॅप्स देऊन या ठिकाणी अजय याचा सन्मान केला जाईल आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अजय महाराज मराठजी अजय नक्कीच त्यांच्या नावामध्ये जसा जय आहे